दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहे। या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत, तर बारावीचे प्रॅक्टिकल्स आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधी दरम्यान पार पडतील। बारावीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर इयत्ता 10वीची जी परीक्षा आहे, जी लेखी परीक्षा आहे, ती 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे। या व्यतिरिक्त ज्या प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा असतील या 12वीच्या ज्या आहेत त्या 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत, आणि 10वी संदर्भामधल्या ह्या परीक्षा ज्या आहेत त्या 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहेत। विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, आपली परीक्षा ही मागील काळामध्ये जशी ऑफलाईन पद्धतीने होत होती त्याच तऱ्हेने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। मागील काळामध्ये आपण जसे पेपर देत होता तशाच तऱ्हेचा पेपर पॅटर्न आणि तशाच तऱ्हेचं मूल्यमापन यावेळेला सुद्धा असेल, आणि जे मूल्यमापन आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली परीक्षा जी असते ती आपली परीक्षा लेखी परीक्षा जी असते त्या परीक्षेच्या माध्यमातून जे आपले पेपर असतील त्या संदर्भामध्ये ते असेल।